जर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धुळे महापालिकेत संत गाडगे महाराज यांचा पुतळा बसवण्यास मंजुरी मिळून देखील अद्याप हा पुतळा बसवण्यात न आल्याने संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी दिनी धोबी समाज बांधवांच्या वतीने धुळे महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर प्रतिमा पूजन करून प्रशासनाचा निषेध करण्यात आला. गाडगे महाराजांचा पुतळा न बसवल्यास बिराळ आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. धुळे महापालिकेच्या आवारात संत गाडगे महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात यावा अशी मागणी धोबी समाज बांधवांनी 2012 साली केली होती. ही मागणी महापालिकेच्या महासभेत मंजूर करण्यात आली होती. तब्बल 15 लाख रुपये खर्च करून संत गाडगे महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा तयार करण्यात आला आहे. मात्र हा पुतळा महापालिकेत अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे अद्यापपर्यंत बसवण्यात आला नाही असा आरोप धोबी समाज बांधवांनी केला आहे. महापालिकेच्या आवारात पुतळा अद्याप बसवण्यात न आल्याने संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी दिनी धोबी समाज बांधवांच्या वतीने महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ प्रशासनाच्या निषेधार्थ प्रतिमापूजन करण्यात आलं. यावेळी समाज बांधवांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. फेब्रुवारी महिन्यात साजऱ्या होणाऱ्या गाडगे महाराज यांच्या जयंतीपर्यंत पुतळा बसवण्याच्या कामाला शुभारंभ न झाल्यास महापालिकेत बिराळ आंदोलन करण्यात येईल असा इशारा समाज बांधवांनी दिला आहे. श्री संत गाडगे महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा अशी मागणी 2011 पासून समाज बांधव व स्वतः मी नगरसेवक असताना मागणी केली. 2012 साली महानगरपालिकेमध्ये ठराव पारित करून 15.5 लाख रुपयाचं पुतळ्याच्या कामाची शिल्पकार सरमत पाटील यांना काम देण्यात आलं. 15.5 लाख रुपयापैकी 9-10 लाख रुपये शिल्पकाराला अदा केले आहे. संत गाडगे बाबांचा पुतळा हा पूर्णाकृती तयार झालेला आहे. 1 वर्षापूर्वी शासनाच्या वतीने महानगरपालिकेला पुतळा बसण्यासंदर्भामध्ये सगळे नाहरकत प्रमाणपत्र पुतळ्याची परवानगी महानगरपालिकेला प्राप्त झाली आहे. परंतु गेल्या 1 वर्षापासून महानगरपालिकेमध्ये काही अधिकारी आणि त्यांच्या पाठीमागचे काही लोक असतील राजकीय लोक यांच्या गलिच्छ राजकारणामुळे जे स्वच्छतेचे प्रतीक आहे ज्यांनी महाराष्ट्रभर फिरून महाराष्ट्र साफ केला लोकांचे मन साफ केली लोकांतली घाण साफ केली त्यांच्या विचारांनी आणि अशा थोर संतांच्या पुतळ्याला या महानगरपालिकेमध्ये विरोध होतोय ही बाब एकदम निषेधार्ह आहे. म्हणून आज सगळ्या समाज बांधवांच्या वतीने गाडगे बाबांची पुण्यतिथीचं औचित्य साधून महानगरपालिकेच्या निषेधार्थ आज संपूर्ण समाज आज गाडगे बाबांची पुण्यतिथी आज महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आम्ही साजरी करतोय. आज मी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या पाठीमागून वार करणाऱ्या काही राजकीय लोकांना या ठिकाणी इशारा देतो. संतांना जात नसते. गाडगे बाबा असतील नरहरी महाराज असतील हे संत हे सगळ्या महाराष्ट्राचे होऊन गेले सगळ्या जाती धर्मांचे होऊन गेले. म्हणून या महाराष्ट्रामध्ये जे काही शासकीय वास्तू असतील या ठिकाणी यांचे पुतळे बसवणं ही काळाची गरज आहे. यांच्या विचारांनी यांच्या प्रेरणे हा महाराष्ट्र घडला गेला आणि येणाऱ्या पिढीला यांच्या विचारांचा संदेश गेला पाहिजे हा प्रामाणिक हेतू ठेवून धोबी समाजाच्या वतीने या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे. परंतु महानगरपालिकेमध्ये शासनाची परवानगी आली पण वर्षभरामध्ये जिल्हाधिकारी महोदयांकडे त्यांच्या कमिटीमध्ये प्रस्ताव पाठवावा लागतो तो अंतिम प्रस्ताव असतो आणि त्याची परवानगी घ्यावी लागते. पण प्रशासनाने वर्षभरामध्ये वेळ काढून धोरण नेलं विविध प्रकारचे आम्हाला शासनाच्या परिपत्रकाचे चुकीचे अर्थ काढून आमची या ठिकाणी दिशाभूल केली शासनाची दिशाभूल केली. म्हणून आज त्यांच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी आज आंदोलन केलं आहे. मी प्रशासनाला या ठिकाणी इशारा देऊ इच्छितो की आजच्या आज फक्त आयुक्त साहेबांची सही बाकी आहे. जर त्यांनी कलेक्टर साहेबांना आज प्रस्ताव पाठवला नाही तर या महानगरपालिकेमधून आलेला सगळा समाज बांधव आज कोणीही घरी जाणार नाही. आता आयुक्ताच्या कार्यालयामध्ये आम्ही याच्यानंतर ठिय्या देणार आहोत आणि कलेक्टर साहेबांची परवानगी मिळून गाडगे बाबांची ज्या दिवशी जयंती आहे 23 फेब्रुवारी तोपर्यंत जर आमच्या गाडगे बाबांच्या पुतळ्याच्या कामाचा शुभारंभ जर प्रशासनाने केला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभरातला धोबी समाज गाडगे बाबांच्या विचारांना मानणारे अनुयायी या ठिकाणी महानगरपालिकेवर बिराळ आंदोलन त्या दिवशी आम्ही करू असा इशारा आपल्या सगळ्या प्रसार माध्यमांच्या
माध्यमातून आम्ही प्रशासनाला या ठिकाणी देतो।